ही शेगळाची भाजी आणलं आणि शेगळाच्या फांद्या ह्या जगतील ना फांद्या हा ना पाला तर आता आरोही आणि मृण्मयी बघा आपल्यासाठी ही भाजी घेऊन आले शेवग्याच्या शेंगा असतील ना त्याचा पाला ह्या बघू ते बाई इकडे जवळ तर काय झालं भरपूर वारा सुटला ना वादळ तुम्हाला म्हणे ना पाऊस भरपूर पडतो आमच्या इथे त्याच्यामध्ये झाड होतं ना शेवग्याचं झाड ते तुटलं फांदी तुटली का पूर्ण झाड तुटलं बाई फांदी तुटली मुळासकट नाही तुटलंय ना हा म्हणजे फांदी तुटली शेवग्याची मग ते ह्या दोन बघा फांद्या त्यांना सांगितलं घेऊन या लावायला मला जगतात ना फांद्या त्याच्यामुळे तर आणल्या आहेत हा पाला मी तोडून घेते आणि भाजी पण होईल बनवायला तर मागच्या एका व्हिडिओमध्ये कमेंट पण होती मला की ताई शेवग्याची भाजी दाखवा म्हणून तर आत्ता मी दाखवीन तुम्हाला हा पाला ना मी तोडून घेते बाई काढ हा पाला हा पण कोवळाच आहे कोवळा कोवळा एकदम ह्याची भाजी खूप मस्त लागते हा शेवग्याची तुम्हाला आवडते का ग हा आरोही तू खाते काय ती भाजी शाळेत नाही गेला तुम्ही सुट्टी शाळेला कसली सुट्टी ग आज काय सोमवार आहे उद्या म्हणा मी उद्या पण सुट्टी आहे मजा आहे मग तुमची दोन दोन गुरुवारी रक्षाबंधन मग एक दिवसाठी जर कशाला शाळेत जायचं राखी बनवायची राखी बनवली ना अजून ह्याच्या ना फांद्या एकदम नाजूक असतात शेवग्याच्या झाडाच्या लवचिक असतात एकदम मग जरा पण हे जरा नका लगेच तुटतात त्या फांद्या पण भाजी मात्र टेस्टी असते शेवगा शेंगा पण छान तुम्ही खाते की नाही शेंगा वेंगा त्या फुलांची भाजी बनते फुलांची भजी भाजी का भजी फुलांची ना ह्याची भजी पण बनते त्याची माहिती आहे आपण बटाट्याची कशी भजी करतो कांदा भजी तशी भजी पण बनते ह्याची ह्या फुलांची हा मग काय मस्त लागते माहिती काय आता आतमध्ये आहे अजून किती मस्त आहे बसा गोरी आपण ठेवूया त्यावरती नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर संध्याकाळचे काहीतरी 4:30 वाजलेत आणि तुम्हाला मग असे दाखवलं आरोही आणि मृण्मयी ना भाजी घेऊन आलेत माझ्यासाठी त्या बसून बसून साफ करून घेते आणि तुम्हाला मी पटकन दाखवते थोडक्यात साफ करते वेळी आणि रेसिपी पण दाखवते शेअर करते तर पाऊस आता थोडासा थांबला आहे आणि लाईट नाही तुम्हाला मगाशी म्हणाल ना त्याच्यामुळे लाईट बसलं असल्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला आहे माझा मी आता माझी बॅटरी आहे ना फोनची संपायला आले कधी पण संपेल तर जितकं शक्य होईल तितकं आता छोटं शूटिंग करून घेते आणि लाईट नंतरला मला वाटतं 7:00 दरम्यान येईल लाईट आणि मग चार्ज करून मग पुढे रेसिपी काय ना ती दाखवते तर कमेंट होते मागे एक दोन कमेंट होतं की ताई शेगळ्याची भाजी दाखवा म्हणून तर आज म्हटलं भेटलं आहे अचानकपणे आणि खूप मस्त लागते भाजी आमच्याकडे खूप आवडते ही भाजी मध्ये मी दोनदा बनवली होती खूप टेस्टी भाजी काय ते बघ ते काका घेऊन आले आणि काका पण आमचे ते बघा शेगळ्याचे घेऊन आलेत आज काय शेगळच खायचं काय शेगळच खायचं काय आज चला तुम्हाला दाखवते थोडक्यात तुम्ही नाही लावताय लावताय हे एवढे मोठ्या फांद्या लावत चालतात हा जगतात बरं आहे मग दादा ते पाला काढून टाकायचा ना भाजीला होईल नाही भाजी आणली आरोहिणी आणि मृण्मयी दोघी घेऊन आल्या लावा जावं आता पहिले पटकन भाजी काढू दे हा हा भाजी काढून बघा ना कुठे 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 फुलं दाखव मला आहेत हा हा ही बघा फुलं हे फुलं ना फुलली ना कदाची भाजी करतात भजी पण होत्या पाऊस आला चला 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 बाहेर पडला का पाऊस येतो नाही तर पाऊस गायब होतो घरात असल्यावरती पानं काढून दे मी आहे ना बसून साफ करते नाही लावून ठेव ना चारपट ठिकाणी अशी भाजी शेंगा वेंगा कसं वाऱ्याने एवढं तुटलं ना झाडं किती तुटतात ना हवा आली का कमजोर असतो त्या झाडं चढायचं असतो कमजोर असतो माहिती आहे अर्धवट कशा काढतोस गे पूर्ण काढ गे अर्धवट नको करू काय ते अर्धवट रावासारखा नको अर्धवट रावाची गोष्ट माहिती भाजी साफ करतात ना पोरी एक होता सांगू एक होता नको सांगू
काय 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 करू गपचूप का गपचूप का शेगलाची भाजी श्रावण सोमवार आहे श्रावण सोमवार अजून टाइम आहे याची ना कोळी कोळी पाने बघा तोडून घ्यायची मनु आहे ना हिरोईन बनणार आहे पिक्चरची कुठल्या पिक्चरची मनु थ्री पोळा तर भाजी बघा झाली साफ करून ही बघा ही अशी ना कोवळी कोवळी असते ना पानं आम्ही काढून घेतली आणि बाहेर पाऊस पडत होता ना जोरात पाऊस आला वारा आला म्हणून आम्ही घरामध्ये निघून आलो तर ही भाजी कशी भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामुळे साफ करायला पण वेळ लागतो वेळ म्हणजे ते हे बघा हे दांडे असतात ना हे काढून टाकायचे असतात हे कडक असतात ना मग दाताखाली येतात त्यामुळे मग जे जून जून असतात ना ते काढून घ्यायचे आणि कोवळे कोवळे आहेत ना दांडे ते ठेवायचे तर हे बघा आणि आरोही बघा कशी हे करते ती तिला हौस काम करायची ही बघा कधीपासून गप्पा मारत मारत आणि आता सुरी घेऊन साफ करते अय्या लाईट गेली परत ही बघा लाईट गेली आज लाईट खूप घोळ करते आणि आरोहीला सवय आहे भाजी चिरायची तिला मी नाही नाही सांगा होती तरी ती करते ती बोलते नाही मी घरी बोलते करते काकी मला वाटतं मम्मीला जे मदत करते ती बाई काय गं हां हसते गप्पा मारत मारत लाईट गेली मी तुम्हाला थोडा वेळ दाखवते आता मी सगळी भाजी ना ही आली 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 लाईट आली काय गं लाईट अशी करते बाय हां लाईट बरं असं नाटक करते आपण काम करायला सुरुवात केली शूटिंग करायला घेतली का लाईट जाते ना आणि नंतरला येते परत दे चल मी आता कापते चल तिला हौस माझी बोट कापेल ग नको हे करू तिने मग अशी ते आढळ आहे ना म्हणजे ती विळी बघा आहे त्याच्यावर पण तिने मग अशी चिरून दाखवलं मला तर चला येते मी कापून घेते सगळी भाजी पूर्ण भाजी साफ करेपर्यंत आरोही राहिली कोण कोणाचा वाजला शेगूल खाय ते शेगूल भोकोष्टमीला बनवत नाही भाजी भोकोष्टमी खास भाजी स्पेशल मानस तो भाजी तर या दिवशी मास भेटत काय सांबार बनवत ना काय काका काय सांबार आणि काय भाजी आणि अजून काय म्हणतात कोणाची अरे तिला धार तुटला गोप्या शेगा तू धार तिला पडली ना फांदी मग ती आरोग्य मृणमयी घेऊन आली लावल्या फांद्या मामानी आणल्या काकाने दिले ना फांद्या कसला सार अरे काय सांबार केलं ना बरोबर हा राज आमच्याकडे झाली आता आंबोळ्या तडा राहिल्यात ते बनवलं पाहिजे पीठ आहे आपल्याकडे हा मग आज गोकुळाष्टमी झाली मग आमची आहे पीठ मग हा हा सुरुवात चालू आहेत दोघ दोन माकडं नाक कापतायत हा संध्याकाळच्या टायमाला काय बघितला गे माझ्या पोराचं बघ काय बोलला पहिला संध्याकाळचे का कापायचे नाही पहिला लाईट नसायची तू आता काय बनवतेस ते बोल माका तो काय चालला भाजी कसली भाजी बनवते का शेगळ्याची भाजी रेडी करून ठेवलंय आणि पहिला भाकऱ्या करणार आणि मग ओके भाजी बघून कसली आठवण सांग काय नाही माझ्या आजीची आजी करून द्यायची मला बाकी कोण आजीची आठवण येते ना मी शेगळ्याची भाजी बघितली का जन्माष्टमीच्या दिवशी आजी बनवायची नाही ही भाजी ठरलेली आहे गोकुळाष्टमीला बनवतात गोकुळाष्टमीला आजीला आणून द्यायचो ना मुंबईला शेगूल शोधून शोधून कुठून कुठून अजून म्हटलं गावाला म्हटलं पटकन भेटतं सगळं मुंबईला म्हटलं कुठे काय पटकन भेटायचं सगळं विकत आणायला लागायचं मुंबईला शेगळ्याची भाजी मला नेहमी भेटायची पण कुठं मी आणायचो ना आईला आजीला शोधून माझ्या
त्यांनी की भाजी बनते ना शेगडाची तर आमच्याकडे नेहमी आठवण असते. मला माझ्या आजीची बमखान्याच्या बाहेर नाही द्यायचे काढून भुप्या पहिला नितीन केनी आहे हा ती केनीच्या इथं काढून आणायचो मी केनीच्या इथे जायचो वर चढायचो. तर आपण भाजी करून घेऊया. तर इथे बघा कांदे चिरलेत, कांदा थोडा जास्त घेतले, मिरची आहे आणि ही बघा ही आपली शेगळ्याची भाजी धुवून वर घेतले कधीच आणि एक 3 ते 4 लसूण कढईत टाकले तेल आणि ही कढई की नाही मी संध्याकाळी भोप्याने ना पॉपकॉर्न बनवलं त्याच कढीमध्ये मी आता भाजी करते. तेल थोडंसं मी जास्त टाकलं कारण ह्या भाजीला तेल जास्त लागतं. जर का तेल कमी असेल तर भाजीने एकदम सुकी लागते त्याच्यामुळे थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त टाकायचं. तर चला पटपट करून घेऊया. आणि भाजी तुम्ही बघा पहिला तर भाजी इथे ना मी उकडून नाही घेतले नाहीतर म्हणजे कोळी आहे एकदम भाजी त्याच्यामुळे उकडून घ्यायची गरज नाही आहे. जर का जून असेल ना तर त्यावेळेस आहे ना उकडून घ्यायची शिजायला मग खूप वेळ जातो ना म्हणून. आणि छान अशी बघा ही फुलं पण आहेत ते भाजीच्या आतमध्ये ही बघा छोट्या छोट्या कळ्या एकदम ताजी आणि एकदम मस्त कोवळी अशी भाजी आहे. तेल बघा चांगलं गरम झालंय त्यात मी टाकते मिरची नंतर कांदा. लसूण चांगलं ना लाल करून घ्यायचं एकदम. कांदा चांगला असा लाल झालाय. आता त्या कटते भाजी ही आता ह्याच्यावर ना अगोदर मी झाकण ठेवते कारण ही मला परतायला जरा ना हे होईल म्हणजे 2 मिनिटं झाकण ठेवते म्हणजे ती आपोआप कमी होऊन जाईल. तर मी ना चांगली अशी मिक्स करून घेते. हे बघा चांगले आता मिक्स करून झाले त्यात मी टाकते आता मीठ. आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं पण मीठ जरा कमी टाकायचं पालेभाजी आहे ना म्हणून. टाकते आता खोबरं हे पण कमी जास्त आपल्या चवीप्रमाणे टाकायचं. आता पुन्हा एकदा मिक्स करून घेते. हे बघा मिक्स करून झाले पाऊस तो वारा बघा. आता ह्याच्यावर ठेवूया आपण झाकण वाफून घ्यायची भाजी. पाणी न टाकायचं ते आपोआप पाणी सुटत. आता 1-5 ते 7 मिनिटं ही भाजी शिजून जाणार. मध्ये मध्ये हलवायची हा अशी पालेभाजी खायची. ही बघा ही आपली शेगळाची पालेभाजी आहे. तांदळाची भाकरी लोणचं हसतो काय रे तू. हा पालेभाज्या ना कंटाळ झाला कुणाला घे. आणि वाटाण्याची उसळ ही बघा तुम्हाला पाहिजे तेवढी ठेवा नाही तू घे तू घे थोडीशी मला फक्त जरा तुम्हाला ठेवा माझ्या चावलं काय तरी बघ तेजात आता तुला कोण सांगितलं घ्यायला पण ते सांग ना. हा चिवडं सांगितलं कोणी घ्यायला ते पहिला सांग मला. हा ती शेगळाची भाजी त्यात ती जराशी मिसळ त्यात परत चिवडा मग ते कसं बॅलन्स होणार सांग. येडी लोक देख भाकरी दे मला सर मी मला सांग तू रेच काढला सर मी असं 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 हात हलतो माझा बघ बाबा असं नाही त्याच्यासाठी वेगळं वेगळं करायचं रे एकावरती हे नाही सगळं कला कधी वाया जात नाही हो की नाही. काय पाहिजे तुला मला सांग चल काय पाहिजे बोल. डायरेक्ट स्केच वर डायरेक्ट लॅपटॉप वर जातो पोरगा. आधी पा आधी पाटी पेन्सिल बोलतो की नाही ते बोलतो की डायरेक्ट लॅपटॉप वर जातो. डिजिटल सगळं येत चल काय रे काय झालं सर मी हाय करतो इथूनच. आणि आता रात्रीचे बघा 10:30 वाजलेच सगळे झोपायचे झोपायचे म्हणजे लोपतात सगळे जण मोबाईल घेऊन. हा बघा एक खाली हसतोय थोडासा थोडा आणि ते बघा दोघ जण बाप बेटे एकत्र जाऊन झोपलेत.
होऊन गेलं 10-35 झाले, घडायला गेला 5 मिनिटं पुढे. हां तर चला मग आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. रेसिपी जर का आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.